नमस्कार, मी केतकी जोशी आणि सुरुवातीला जाणार आहोत मुंबईतल्या एका कार्यक्रमात. नायर रुग्णालय शतक महोत्सवी कार्यक्रमामध्ये आपण थेट जाणार आहोत. मुख्यमंत्री काय बोलतात ऐकूयात. दॅट इज द LCPS, अ बिटर डिफरन्स ऑफ ओपिनियन्स इन्स्यूड विद इन द फ्रेटर्निटी देमसेल्व्स अँड डॉक्टर साठे सॅडली रिझाइंड. फॉर्च्युनेटली डॉक्टर AL नायर कंटिन्यूड द ड्रीम अँड लेड द फाउंडेशन ऑफ अ न्यू हॉस्पिटल ऑन 28 November 1927 at Jetha Street. Dr. Bhatkamkar, the principal then, saw to it that the college got affiliated to the physicians and surgeons and getting the LMP and also LCPS, the very reason that Dr. Sathe had left. Following Dr. A.L. Nair's death, Mr. S.P. Nair and Dr. Venkatrao, his son and brother-in-law respectively, devoted themselves to the twin institutes in the place where we have them standing today. For the last 20 years or so, the Nair family, through donations and personal investments, ran this huge institute. However, there came a time when the college was in bad debt and Dr. Venkatrao fell ill. Dr. Rayleigh, the principal then, took it upon himself and slowly acquire funds and pay off the debts of the hospital, which was nearly ₹40,000, a huge amount in those days, which he managed to achieve in his tenure. Dr. R.T. Desai was the next principal, and secretary Dr. Patrao can be credited with a vision and expansion of the hospital as we understand it today. This included use of Powell's factory as an annex, setting up a separate nurses' quarters, de-linking the Nair Dental College, and having a paid ward, a self-sustenance model, all the handiwork of Dr. Patrao. Dr. Patrao was also responsible for the bed strength, increasing to 75 in 1935 and then 90 in 1944, and subsequently 300 bedded through the generous donation of ₹5. अनेक मी वक्ते मी अत्यंत जवळून पाहिले, त्यांची भाषणं जवळून पाहिली, ऐकली, पण हे लहानपणापासून बघत असताना मी कधीतरी बोलीन असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझा बोलण्याचा किस्सा जर तुम्ही ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल. मला असं वाटतं ही 1991 किंवा 92 सालची, 91 असेल मला असं वाटतं, 91 सालची गोष्ट असेल, 92 असेल. माननीय बाळासाहेबांनी काहीतरी त्यावेळेला पाकिस्तानची टीम ही भारतामध्ये येऊ देणार नाही, त्यांना खेळू दिलं जाणार नाही असं सांगितलं, आणि त्याच्यानंतर ते पाकिस्तानची टीम त्यांनी त्यांचा दौरा रद्द केला. हे दसऱ्याच्या शिवाजी पार्कच्या मेळाव्यामध्ये बाळासाहेब बोलले आणि त्यांनी तो दौरा रद्द केला. रद्द केल्यावरती मी बाळासाहेबांना म्हणालो की आता त्यांनी रद्द केला आहे, म्हटलं हा तर आपला विजय आहे, याच्यावरती एक विजयी मेळावा करावा आपण. मला बोलले चांगली कल्पना आहे. मी म्हटलं मी बाकी सगळं तिकडे ते असं एक जवळपास एक 40-50 फुटी एक पाकिस्तानी सगळा चांद तारा वगैरे असा गोष्टी असलेला एक पाकिस्तानचा रावण तयार केला होता, त्यात फटाके भरले होते, काय वाटलं ते केलं होतं. आणि आता तो कार्यक्रम झाला माहिती, तिकडे सभा सगळं संपूर्ण शिवाजी पार्क शिवतीर्थ संपूर्ण भरलं होतं. आणि मी तेवढ्याच फक्त काही गोष्टी केल्या होत्या. व्यासपीठावरती बसलो होतो, माझ्या बाजूला बाळासाहेब बसले होते, बाकी सगळे त्यावेळेचे नेते होते. आणि मी बसलो असताना माननीय बाळासाहेबांनी मला असं विचारलं, तू बोलणार आहेस ना? आम्ही आरेतुरेमध्ये बोलायचो. मी म्हटलं की तू काहीतरी बोलू नकोस, म्हटलं मी आता इथून व्यासपीठावर निघून जाईन. म्हटलं नाही नाही, तुला आज बोललं पाहिजे. मी म्हटलं मी आत्ताच्या आत्ता निघून जाईन व्यासपीठावरनं. हे सगळं असं हे सगळं घाबरून सुरू होतं माझं. आणि मला बोलले आता 2 मिनिटांनंतर कोणाचं तरी भाषण सुरू असताना मला 2 मिनिटांनी मला बोलले तू बोलतोयस का मी जाऊन जाहीर करू. इतक्या लोकांसमोरचं माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण मी शिवतीर्थावरती दिलं. घरी आल्यावर पहिला लेंगा चेक केला. तोपर्यंत माझी हिंमतच नव्हती कधी बोलायची. मी कधी बोलू शकेन, भाषण करू शकेन,
याच्यावरती माझा कधी विश्वासच नव्हता. आणि हे ज्या वेळेला सगळी चिमणी बघितली आणि सगळे बाकीचे ये इकडे नमस्कार नमस्कार ये ये इकडे उभी राहा. मला यांचा सगळ्यांचा हेवाच वाटतो. मी कधीतरी वक्तृत्व या विषयावरती पण मी कधी आपल्याशी बोलीन, परंतु आज इतका उशीर झालेला आहे सगळ्या कार्यक्रमाला की त्याच्यावरती मला कुठच्याच विषयावरती धड नीट बोलता येणार नाही. परंतु ज्या ज्या लोकांनी इथे सहभाग घेतला, पुढल्या वर्षी आपण अजून वेगळ्या पद्धतीने अजून मोठ्या प्रमाणात करू. आज जरा थोडंसं ते काही कोविड बिविडचे काही मूर्खपणा जो चालू आहे सगळा, सरकारला हवं त्या सरकार गोष्टी करणार, फक्त बाकीच्यांनी जास्ती जवळ यायचं नाही, तर ते पुढल्या वर्षी करू. पण आज जे लोक सहभागी झाले त्यांचा त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो. ज्यांना काही पारितोषिकं मिळाले नसतील तर खरं तर त्यांनाही शुभेच्छा. पारितोषिक हेच काही महत्वाची गोष्ट असते अशाला भाग नाही, तेही महत्वाचं असतं, नसलं तरी पण आपण बोलू शकलो. आपण ज्याच्या पलीकडे तुम्हाला जाऊन काही गोष्टींचा अभ्यास निश्चित करता येईल, त्याच्याबद्दल तुम्हाला समजू शकेल की परीक्षक आज इथे जे आलेले आहेत या परीक्षकांनी त्यांची का निवड केली, आमची का निवड केली वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी असतील. तर मी परीक्षकांचे देखील इथे सर्व आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि ज्या सगळ्या लोकांनी इथे हे हा कार्यक्रम केला त्या सर्वच माझ्या सहकाऱ्यांचं आयोजकांचं मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. उर्वरित सर्व स्पर्धकांना विनंती, एक रुपया या ठिकाणावरून आपलं प्रसिद्ध 100 साल बेमिसाल को बना देंगे 200 साल बेमिसाल. यानंतर आपण गणेश उत्सव पुस्तकाचं विमोचन करणार आहोत. दरवर्षी श्री गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सव साजरा होतो. श्री गणेश उत्सव किंवा सार्वजनिक गणेशोत्सव हे केवळ मुंबईच नव्हे तर आपल्या मराठी संस्कृतीचं सांस्कृतिक वैभव आहे. यंदा येत्या 10 सप्टेंबर रोजी गणरायांचं आगमन होत आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध नागरी सेवा सुविधा दिल्या जातात. यात प्रामुख्याने ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाणाऱ्या मंडप परवानग्या, जाहिरात परवानग्या आणि कृत्रिम कलावांचा समावेश होतो. श्री गणेशोत्सवादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा आणि संबंधित नाम नियमावली इत्यादींचा समावेश असलेली ही माहिती पुस्तिका दरवर्षी मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे प्रकाशित केली जाते. यंदा पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचा संदेश देणारी ही माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. खूप जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. या पुस्तकाचं विमोचन झालेलं आहे. धन्यवाद. कृपया स्थानापन्न व्हावं. कोविड महामारीने आम्हाला खूप काही शिकवलं. या काळातल्या संघर्षांचे, आव्हानांचे आम्ही नायरवासी साक्षीदार आहोत. हे सगळे वैयक्तिक अनुभव अवैज्ञानिक स्वरूपाचे स्मरणिकेच्या रूपात ई पुस्तकाद्वारे संकलित केले आहे. या हा आठवणींचा खजिना नायरची कोविड गाथा, कथा, व्यथा आणि आशा यात कविता, कथा, लेख, चित्र आणि छायाचित्र या स्वरूपात अनुभवांचं संकलन केलेलं आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये त्याचं आज आपण प्रकाशन करणार आहोत. आपण बघतोय या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव. उदय, काय सांगशील या कार्यक्रमाबद्दल, कारण स्वतः मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. नायर रुग्णालय हे अत्यंत महत्वाचं असं रुग्णालय आहे आणि कोविड काळामध्ये खूप मोलाची कामगिरी या रुग्णालयानं बजावली आहे.
नायर रुग्णालय आपल्याला माहिती आहे की मुंबईतलंच नाही तर देशातलं एक महत्त्वाचं रुग्णालय आहे आणि विशेषतः कोविड काळामध्ये तर त्यांनी अत्यंत महत्त्वाचं कामगिरी बजावली आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्याचबरोबर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आणि हा कार्यक्रम आत्ता होतो आहे नायर रुग्णालयाचा शतक महोत्सवी हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री देखील हजर आहेत. आपण बघतोय या व्यासपीठावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित आहेत. नायर रुग्णालय हे यांच्या नायर रुग्णालयाचा शतक महोत्सवी कार्यक्रम इथे सुरू आहे आणि या कार्यक्रमाच्याच निमित्तानं आता मुख्यमंत्री काही विशेष संवाद साधतायत का हे बघणं महत्त्वाचं आहे. The current proposal is for exchange of UG students and those of UG students and those of University of Swansea, City of Cardiff. The program would entail UG students visiting. आणि यानंतर आपण वळणार आहोत इतर काही घडामोडींकडे. एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी. विश्वासघातक्यांसोबत युती करणार नाही अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधलाय. आम्ही आमच्या इतर घटक पक्षांसोबत एकत्रित निवडणूक लढवू पण विश्वासघातक्यांसोबत युती करणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणालेत आणि ते जालन्यात बोलत होते. राज्यपालांकडे प्रलंबित असलेल्या 12 आमदारांची यादी आणि एकनाथ खडसे यांच्यावरच्या कारवाई संदर्भात देखील त्यांना प्रश्न विचारले गेलेत. ईडी आणि राजभवनाचा नंबर मी तुम्हाला देतो, तुम्हीच विचारा असं खोचक उत्तर यावर चंद्रकांत पाटील यांनी दिले. अशा विश्वासघातकांबरोबर आम्हाला काम करायचं नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी नगरपालिका असू देत, आता नोव्हेंबरात आलेल्या ओबीसी पॉलिटिकल आरक्षणामुळे होणार नाही, पोस्टपोन होतील, पण जेव्हा काय होतील त्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा सगळ्या निवडणुका आपले जे बरोबर पक्ष प्रामाणिकपणे आहेत, जे आमच्यावर खूप प्रेम करतात, जे आमच्याशी दगाबाजी नाही करत, असे मग सदाभाऊ खोत असतील, रामदासजी आठवले असतील, माधवराव जानकर असतील, विनायक रोमेटे असतील, विनायक कोरे असतील, ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही एकट्याच्या जीवावर निवडणुका लढवणार, जिंकणार. तर शिवसेनेनं पाठीत खंजीर खूप असल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं आणि पाटील यांच्या या विधानाचा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी समाचार घेतलाय. आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेला आहे. यांनी असं म्हटलं होतं की विश्वासघातकांसोबत आम्ही आता युती करणार नाही आणि त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले. खंजीर उपसणे असं म्हटलं की पूर्वी एकच नाव समोर आहे, ते म्हणे पवार साहेबांचं. आता दुसरं नाव समोर उद्धव साहेबांचं. त्याला मी सांगतो बाबा चंद्रकांतदादा आणि सन्मानानं सांग, आम्ही समोरून पोकळा पाटील खंडीर. आणि यानंतरची बातमी आहे आणखी एका महत्त्वाच्या विधानाची. तालिबानच्या मुद्द्यावरून जगभरातलं राजकारण तापतंय. लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी तालिबान्यांना समर्थन करणाऱ्यांवर, त्यांचं समर्थन देणाऱ्यांवर एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. तालिबानला इस्लामिक राज्य हवं आहे, त्याचप्रमाणे इथे अनेकांना हिंदू राष्ट्र हवंय. हे सगळेजण एकाच विचारसरणीचे आहेत, मग ते मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू किंवा हिंदू असोत. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे आहेत असं जावेद अख्तर म्हणाले.
अर्थातच या सगळ्या या जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यावर प्रचंड प्रतिक्रिया आता यायला लागलेल्या आहेत. पण जावेद अख्तर यांनी हे अत्यंत खळबळजनक विधान केलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा विश्व हिंदू परिषद यांना इथे हिंदू राष्ट्र हवं आहे आणि त्यामुळे त्यांचं समर्थन करणारे जे आहेत त्यांची तुलना त्यांनी तालिबान्यांशी केलेली आहे. अर्थातच यावर आता भरपूर संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत. जावेद अख्तर हे अत्यंत नावाजलेले लेखक आणि गीतकार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर अर्थातच सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याच्या आधीच बॉलिवूडचे अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यांनी तालिबानचं समर्थन करणाऱ्या मुस्लिमांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, देशातले अवघे काही मुस्लिमच तालिबानचं समर्थन करत आहेत आणि जावेद अख्तर यांचं हे वक्तव्य आता सगळीकडेच व्हायरल झालं आणि त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. आणि जावेद अख्तर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदू राष्ट्र कळलं नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले. जावेद अख्तर ना, मी खरं म्हणजे अशा विषयावर बोलण्याचं काही कारण नाही, पण जावेद अख्तरना याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदू शब्द, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदू राष्ट्र कळलंच नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कधीही अन्य, आता मला तालिबानबरोबर बोलायचं नाही आहे, पण अन्य लोकांचं जसं धर्मावर आधारित राज्य आहे, ती धर्माची कल्पना संघाची नाही. संघाची धर्म ही कल्पना जी आहे, ते धर्म म्हणजे व्यवहार. त्यामुळे आमचं हिंदू राष्ट्र की हिंदू राष्ट्र आता ह्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने सकाळी उठून मंदिरात जायला पाहिजे आणि संध्याकाळी आरती केली पाहिजे अशी हिंदू राष्ट्राची कल्पना आमची नाही. चंद्रकांत पाटील यांनी या वक्तव्यावर आता उत्तर दिलेलं आहे आणि काय म्हटले जावेद अख्तर आपण बघूयात. ते म्हणतात की जगातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना हेच हवं आहे. ज्याप्रमाणे तालिबानला इस्लामिक राज्य हवं आहे त्याप्रमाणे इथे अनेकांना हिंदू राष्ट्र हवं आहे आणि हे सगळे एकाच विचारसरणीचे आहेत, मग ते मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू किंवा हिंदू असोत. आपल्यासोबत याचबद्दल बोलण्यासाठी आहेत अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर. नरेंद्रजी, तुम्ही वक्तव्य ऐकलं असेल जावेद अख्तर यांचं, तुमची पहिली काय प्रतिक्रिया आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ क्या है ये समाज अच्छी तरह से जानता है. जावेद अख्तर जैसे लोग जो गैर जिम्मेदाराना बातें करते हैं उसका किसी पर कोई प्रभाव नहीं होता है. यह गैर जिम्मेदाराना बयान होता है. जी, उन्होंने कहा है जो समर्थन करते हैं और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का या विश्व हिंदू परिषद का या बजरंग दल का, वो भी तालिबानी मेंटालिटी के ही है. जो स्वयं तालिबानी मेंटेलिटी के लोग हैं वही इस तरह के आरोप लगाते हैं. लेकिन उन्होंने कंपैरिजन किया है कि जो राइट विंग्स के लोग हैं उनको हिंदू राष्ट्र चाहिए, जो हिंदू राष्ट्र संकल्पना है उसके ऊपर उन्होंने ये वक्तव्य किया है. हिंदू की बात करना कोई तालिबानी बात नहीं है. अपने अपने पंथ धर्म के लिए सब लोग बात करते हैं, वो तालिबानी कैसे हो सकता है? धन्यवाद नरेंद्र जी हमसे बात करने के लिए. आपण बघतोय नरेंद्र ठाकूर यांनीही देखील असं म्हटलंय की हिंदू राष्ट्र ही संकल्पना खूप वेगळी आहे आणि त्यामुळेच आता जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रियासुद्धा येत आहेत. यानंतर एक ब्रेक घेतोय, ब्रेकनंतर बघूयात आणखी काही घडामोडी.